मी काय त्या येवल्याच्या माणसाहून काय येळपट हे काय, त्याचं नाव मी घेत नव्हतो पण ते आज बरळलं म्हणून कळलंय मला, मला त्याचं पुरं ऐकून द्या मग त्याला दाखवतो हिसका आता. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरंगे पाटील तुम्ही त्याला काही बोलू नका, तेव्हा आता बसणार आहे. दोन दिवसात तुम्ही बोलायला ऐकलं का त्याला? नाही ना, मराठी इमानदार आहे, त्याचा शब्द दिले काय फिरीत नाही. मी काहीच बोललो नाही, ते आज काहीतरी बरळलं आहे. मी आणखीन बघितलं नाही, पण त्यासारखा मोकर नाही ना मी, मला काम आहे. मी मराठा समाजाचे रात्रंदिवस आमच्या बैठका सुरू आहेत, कार्यक्रम सुरू आहेत, तो यासारखं लोकांच्या जीवावर पदं घेऊन जेलला जात नाही ना मी पैसे खाऊन. तो खातो पैसे जातो जेलला, येतो बेसन भाकरी खाऊन माघरी. तुम्हाला फक्त ऐकून दे तू काय बोलला आणि मग सांगतो तुला. आता आता गिरीश महाजनांनी त्यांना सांगावं किंवा विचारावं तू का बोलला, नसता उद्या आपला पट्टा सुरू होणार आहे. आणि माझ्या वाटा गेल्यावर मी काय शहाणा म्हणा नाही, मी दणकून मागं लागत असतो, सोडितच नाही. मग तुम्ही टी व्हीला बघता का नाही? आपला कचकत तसा असतो, टप्प्यात आला का वाजीलाच. मग तेव्हा कोणी असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललो सोडितच नसतो मी, कारण आम्ही तुम्हाला आरक्षण मिळालं तर काही बोललो का? खाल्लं मारण्याचं आरक्षण तो इतके दिवस तुला काही बोललो का मी? मग आता तो बोलायचं नाही, समजून घ्या. त्याला मी खंबीर आहे, तुम्ही त्याची काळजी ना करू, त्याला आत्ता उलट पालट करतो मी. फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवा. आता अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार, या संधीचं सोनं करा. एकजूट राहा, राजकारण्यांचं ऐकू नका, त्यांच्या फायद्यासाठी ते आपल्यात फूट पाडतील, फूट पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते फूट पाडतील, वाटोळं आपल्या लेकराचं होणार आहे. सावध राहा, आपले लेकरं मोठं करण्यासाठी हा लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे.